आणि यंदा राजकीय नेत्यांनी दहीहंडीसाठी किती बक्षिसं जाहीर केली आहेत ते सुद्धा आपण पाहूया. संस्कृती युवा प्रतिष्ठान ठाणे ही दहीहंडी असते प्रताप सरनाईकांची. 10 थरांसाठी 21 लाख रुपयांचं बक्षीस आहे, तर 11 लाख रुपये 9 थरांसाठी आहे, तर 8 थरांसाठी 50,000 रुपयांचं बक्षीस आहे. मनसे दहीहंडी उत्सव ठाणे अविनाश जाधवांची ही दहीहंडी असते आणि 10 थरांसाठी 21 लाख रुपयांचं यंदा बक्षीस आहे, तर 11 लाख रुपये 9 थरांसाठी बक्षीस असणार आहे. स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव ठाणे ही शिवाजी पाटलांची दहीहंडी आहे, तर 9 थरांसाठी बक्षीस असणार आहे 11 लाख रुपयांचं, तर 8 थरांसाठी 25,000 रुपये आणि 10,000 रुपये असणार आहे 7 थरांसाठी. शिवसेना टेंबिनाका मानाची हंडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही दहीहंडी. जी पथकं सर्वाधिक थर लावतील त्यांना प्रत्येकी 2,51,000 रुपयांचं बक्षीस असणार आहे, तर महिला गोविंदा पथकासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. आणि यानंतर याच उत्सवासंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. पाहूया बातम्यांचं अर्धशतक. कोविड संकटानंतर यंदा राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतोय, त्यामुळे ठिकठिकाणी दहीहंडीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यात राजकीय पक्षांकडनं आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षिसांची लयलूट आहे, त्यामुळे गोविंदांमध्ये सुद्धा उत्साह दिसतोय. शिंदे फडणवीस सरकारनं गोविंदांसाठी मोठ्या घोषणा केल्यात. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आलेला असून प्रो कबड्डीप्रमाणे प्रो दहीहंडी स्पर्धा भरवण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे. प्रो दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षणाचा लाभही मिळेल. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. दहीहंडी दरम्यान मृत्यू झाल्यास गोविंदांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत मिळेल, तर हातपायासंदर्भातली जखम झाल्यास 5 लाखांची मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. दहीहंडी संदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्यात दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय सुद्धा घोषित करण्यात आलाय. ठाण्यामध्ये दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी दहीहंडीचं आयोजन केलं गेलं. खासदार राजन विचारे यांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. नालासोपारा पूर्वच्या साई साऊली मित्रमंडळ गोविंदा पथकानं रात्री 12 वाजता मानाची हंडी फोडली आणि उत्सवाला सुरुवात केली. श्रीकृष्ण जन्मोत्सवानंतर लगेचच हंडी फोडण्यात आली. यावेळी गोविंदा पथकांमध्ये मोठा उत्साह दिसला. नागपुरातल्या इतवारी परिसरात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं. यावेळी महिलांनी 4 थर लावून बाजी मारली, तर पुरुष पथकानं 7 थरांची दहीहंडी फोडली. भिवंडी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीची धूम पाहायला मिळते आहे. भाजपच्या युवा शक्ती मंडळाच्या वतीनं भक्तिमय गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. या कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली. बीडमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं गेलं. या कार्यक्रमात डान्सर सपना चौधरीची हजेरी होती. तिच्या डान्सची झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. रायगडमधील संशयित बोट प्रकरणी आता केंद्रानं एंट्री घेतली आहे. संशयित बोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएची टीम रायगडमध्ये पोहोचलेली आहे. रायगडमध्ये शस्त्र आढळून आलेल्या बोटीवरती नेपच्यून मेरीटाईम सिक्युरिटीचा स्टिकर आहे. नेपच्यून मेरीटाईम सागरी सुरक्षेशी संबंधित कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी बोट समुद्रात उलटल्याची माहिती कंपनीनं दिलेली आहे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा यंत्रणांनी आपला तपास सुरू केलाय. ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असून मस्कतवरनं ती युरोपला जाणार होती, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली. बोटीचा स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडनं तपास सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावरती आलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही हे स्पष्ट झालंय, मात्र खबरदारी म्हणून मालवणमध्ये पोलिसांनी नाकाबंदी केलेली असून वाहनांची सुद्धा कसून चौकशी केली जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारपट्टीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी आमदार अदिती तटकरेंनी सभागृहात केली. तर आवश्यकता वाटल्यास वाढीव पोलीस बंदोबस्त दिला जाईल असं आश्वासन गृहमंत्र्यांकडनं देण्यात आलं. रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळल्यामुळे राज्यभरात हाय अलर्ट जारी झालाय. तर समुद्रकिनारी संशयास्पद बोट सापडल्यानंतर मुंबईतही खबरदारी म्हणून नाकाबंदीला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सीबीआयवरची बंदी उठवली जाण्याची शक्यता आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं राज्यात सीबीआयवरती बंदी घातली होती. आता शिंदे फडणवीस सरकार सीबीआयला तपासाचा अधिकार देणार असल्याची माहिती समोर येते. जीवनावश्यक वस्तूंवरती जीएसटी लावण्यावरनं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सरकारवर टीकेचे बाण सोडले. खोडरबर आणि पेन्सिलवरती सुद्धा आता जीएसटी लावला जातोय असा टोला भुजबळांनी लगावला.
पालघरमध्ये रस्ते अभावी सुरू असलेल्या परवडीचा मुद्दा सभागृहात सुद्धा चांगलाच गाजला. मरकटवाडीमधील जुळ्या बालकांच्या मृत्यूचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडला तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. पालघरमध्ये दोन जुळ्या मुलांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच पाचघर गावात रस्ता नसल्यामुळे एका गरोदर महिलेची परवड झाली. रुग्णालयामध्ये जात असताना त्यांचं वाहन चिखलात रुतलं. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांती हे वाहन बाहेर काढलं. सध्या महिलेची आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे. मुंबईतील आपल्या हद्दीत केवळ 14 खड्डे असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आहे तर 3 महिन्यांमध्ये 1216 खड्डे बुजवण्यात आले असल्याचं सुद्धा एमएमआरडीएनं स्पष्ट केलं. मात्र एमएमआरडीएच्या दाव्यावरती सर्वसामान्यांकडनं प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी आणि कारवाई न केल्यास चक्का जाम आंदोलन करू असा इशारा मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी दिलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे आणि रखडलेलं काम यावरून शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला. या मार्गावरचे खड्डे 25 ऑगस्ट पर्यंत बुजवले जातील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीनं दिलं गेलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे. मात्र येणारा गणेशोत्सव त्यामध्ये खड्ड्यांचं विघ्न नको म्हणून गोविंदा पथकानं दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेतनं वाचलेले पैसे हे कल्याण डोंबिवली हद्दीतले खड्डे भरण्यासाठी महापालिकेला दिले जातील. कुणाल पाटील फाउंडेशननं हा उपक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी 22 ऑगस्टला होईल. या प्रकरणाचा निर्णय होणार की हे प्रकरण मोठ्या पीठाकडे जाणार हे 22 तारखेला स्पष्ट होऊ शकेल. शेखर सिंग यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. विशेष बाब म्हणजे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या अनुपस्थितीतच सिंग यांनी चार्ज घेतला. औरंगाबादमध्ये अग्निवीर लष्कर भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला मैदानी चाचणी दरम्यान चक्कर आली आणि उपचारादरम्यान करण पवार या तरुणाचा मृत्यू झाला. यवतमाळच्या बेमळा प्रकल्प धरणात बुडून 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गौरव भीमराव महानूर असं मृत युवकाचं नाव आहे. दुचाकीवरनं पूल पार करत असताना त्याचा अपघात झाला. बारामतीमध्ये 47 वर्षीय व्यक्तीची धारधार शस्त्रानं हत्या झाली आहे. शाळेत आपल्या मुलीला आणण्यासाठी जात असताना ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा पोलीस अधिक तपास करतात. यवतमाळच्या वणी तालुक्यातल्या नायगावमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवरती चाकूनं हल्ला झाला. या प्रकरणी अवघ्या अर्ध्या तासातच पोलिसांकडनं आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. औरंगाबाद शहरातील पिसादेवी परिसरात शेतीच्या वादातनं दिवसा ढवळ्या शेतकऱ्याची हत्या झाली आहे. जनार्दन कासार असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राज्यामध्ये दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी होते. मात्र देशात सध्या महागाई वाढते त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी महागाईची हंडी फोडली. सोलापूरमध्ये काल शिंदे समर्थक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी केलेला मानहानीचा आरोप आपल्याला मान्य नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात सांगितलं. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर या प्रकरणी रितसर खटला चालवला जाईल. अहमदनगरच्या पाथर्वी तालुक्यात अवैध दारूधंदा बंद व्हावा यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. जर कोणतीच कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलक महिलांची आहे. जमशेदपूरमधील बँक ऑफ इंडियामध्ये 4 तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी छापा टाकून 25 लाख रुपये लुटले. सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत बँकेमध्ये त्यांनी प्रवेश केला. छापा टाकत असल्याचं सांगत धाडीच्या नावाखाली पैसे लुटून ते फरार झाले. या प्रकरणी स्थानिक पोलीस तपास करतात. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं वडोदऱ्यातील एका बांधकाम सुरू असलेल्या फॅक्टरीतनं ड्रग्ज जप्त केल्या. जप्त केलेल्या 225 किलो मेफेड्रोनची किंमत 1125 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 व्यक्तींना ताब्यात घेतलंय. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. एम्स रुग्णालयात 10 ऑगस्ट पासून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. व्यायाम करताना त्यांना भुवळ आली, ते बेशुद्ध झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं. केंद्र सरकार देशात प्रथमच अणुहल्ला रासायनिक जैविक
आणि रेडिओलॉजिकल दुर्घटनेतल्या नागरिकांच्या उपचारांसाठी आधुनिक केंद्र स्थापन करणार आहे. चेन्नई आणि झज्जर इथे या केंद्रांची स्थापना होणार आहे. या दोनही केंद्रांसाठी 230 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ग्रंथालयांच्या अनुदानामध्ये 60% वाढ करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. राज्यातील ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट असल्याच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे यानं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याच्या कामगिरीनंतर देशभरात त्याचं कौतुक होत असताना त्याच्या आईवडिलांचा सुद्धा विशेष सत्कार काल बीडमध्ये पार पडला. टीम इंडियानं हरारीच्या पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा 10 विकेट्सनं धुव्वा उडवला. भारतानं या विजयासह 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आयसीसीनं पुढच्या 5 वर्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय. या वेळापत्रकानुसार 12 देशात 777 क्रिकेटचे सामने खेळवले जातील. तर नव्या वेळापत्रकामध्ये 87 सामन्यांची वाढही पाहायला मिळते आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी सामन्यांची मोठी मेजवानी असेल. बाई पण भारी देवा हा सिनेमा 6 जानेवारी 2023 प्रदर्शित होणार आहे. हे डबल आणि गोदावरी या दोन मराठी चित्रपटांच्या घोषणेनंतर आता बाई पण भारी देवा या चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा जाहीर होते आहे. केवळ भारतातच नाही तर आता अमेरिकेत सुद्धा भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. अमेरिकेमध्ये 2000 मुलींनी एकत्र येऊन भागवत कथा म्हटलेली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगला चर्चेत आहे. मध्ये ट्रम्प पत्नी मोनालिसा, मुलगी इवांका, जावई जेडर कुशनर आणि काही अधिकाऱ्यांसोबत ते भारत दौऱ्यावरती आले होते. यावेळी त्यांनी अहमदाबाद, आग्रा आणि दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान भारतानं 38 लाख रुपये खर्च केल्याचं माहिती अधिकाऱ्यांना समोर आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.